नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नवीन घोषणापत्र आलेलं आहे काय म्हटलेलं आहे या घोषणापत्रामध्ये तर नुकतीच जी आहे सत्तावीस मार्च दोन हजार एकवीस रोजी अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा झाली होती आणि या परीक्षेचे जे आहे वास्तुनिष्ठ स्वरूपाच्या पुस्तकीच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे प्रस्तुत परीक्षेसाठी उमेदवारांना प्रश्न प्रश्नपुस्तिकाच्या उत्तर तालिकेतील प्रश्न उत्तरासंबंधित हरकती अभिवेदने करायची असल्यास ती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातच करायची आहे आयोगाचा हरकतीचा नमुना एम पी एस सीच्या साईटवरती दिलेला आहे आयोगाने विविध केलेल्या हरकतीच्या नमुन्यात व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत उमेदवारांनी त्यांच्या हरकती विविध नमुन्यात परीक्षा नियंत्रक व सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाच वन बाय टू सात व आठवा मजला कुप्रेस टेलिफोन निगम इमारत महर्षी कर्वे मार्ग कुपरेस मुंबई या पत्त्यावर पाठवायची आहे दिनांक आठ एप्रिलपर्यंत आयोगाकडे पोहोचलेल्या हरकतीचा फक्त दखल घेतली जाईल त्यानंतर हरकतीचा जो आहे विचार घेतला जाणार नाही आहे तर आठ तारखेपर्यंत तुम्ही याच्यावरती हरकत घेऊ शकता नवीन जी आहे फर्स्ट ॲन्सर की आलेली आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीसची तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आणि याच्यानुसार तुमचा स्कोअर किती येतो ते तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपल्याला एक कट ऑफ काढायला मदत होईल तसंच मी तुम्हाला कम्युनिटी टॅबवरती सुद्धा त्याचं एक फॉर्मॅट बनवून टाकून देईल त्याच्यामध्ये दे तुम्ही सिलेक्शन करून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला पर्सेंटेज माहीत पडेल कट ऑफचं तर हे संपूर्ण आन्सर की आलेली आहे आणि डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला याची लिंकसुद्धा शेअर केलेली आहे तर बघू शकता तुम्ही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र